NSUI today meet register and demands inquiry into injustice and fraud done by the principal of Kare Law College to the students of BUA by changing the evaluation process of BALLB entrance exam just to accommodate his son to get admission and suspend principal of Kare Law College. If register fail to do so by tomorrow, we will take further action and even ready to go to court. Naushad Chaudhary, NSUI President. Salgangur Law College and Kare Law College. And every alternate year, each college conduct this entrance test. कळलं नो? एक वर्षा सांगांगो करता, एक वर्षा कारे लॉ कॉलेज करता. तो या वर्षा कारे लॉ कॉलेज कंडक्टेड दिस एग्जाम. ओके? And as per the ordinance, and as per the format of the exam, and as per the structure of the exam, to get an admission in BLLB first year, ताजे इवॅल्युएशन कसे जाता, 50% ऑफ द वेटेज इज गिवन टू 12 बोर्ड मार्क्स एंड 50% ऑफ द वेटेज इज गिवन टू एंट्रन्स एग्जाम. कळलं न्हू? तो 50-50 एग्रिगेट घेता 12 बोर्डाची आणि एंट्रन्स एग्जामाची. पण ह्या फावटी अकस्मात इतले वर्ष आले आता, अकस्मात त्यांच्यानी फॉर्मेट चेंज केलं आणि 100% ऑफ द वेटेज वॉज गिवन फॉर एंट्रन्स एग्जाम. आता जेव्हा तुम्ही फॉर्मेट चेंज करता, जेव्हा सिलेबस चेंज जाता, फॉर्मेट चेंज जाता, ते पहिली जाहिरात काढची पडता, पहिली अनाऊन्स करचे पडता. कळलं न्हू? की आम्ही फॉर्मेट चेंज करता. ह्या फावटी तसे अनाऊन्स करूंक ना. आणि हेजेर न्यूज सुद्धा घातला आमच्या गोमंतकान, फ्रंट पेज न्यूज घातलेली काल. सो वेन वी रिसर्च्ड की कारे कॉलेजीन असे कित्याक केले, अकस्मात त्यांच्यानी पॅटर्न कित्याक चेंज केलो, वी केम टू नो द प्रिन्सिपल of the Kare College. The principal of the Kare College was in charge for the exam. ताणे exam paper set केलो, ही इज इन चार्ज, त्याला सेट करपाची जबाबदारी तिची असता. आणि द कारे कॉलेज ऑल्सो करेक्ट्स द पेपर इच इयर, वन इयर सालगांवकर, वन इयर कारे. तो दिस इयर कारे कॉलेज कंडक्टेड द एग्जाम एंड करेक्टेड द पेपर. सो आमकां पळोवंक येता की ताजो चेडो, ताज्या चेड्याक एडमिशन मेळपा खातीर ताणें 100% वेटेज मार्क्स एंट्रन्स एग्जामीक दवरली. कित्याक? ताजे चेड्याची पर्संटेज आहा 61%. मातसो फाटी वयता हांव. दीस इज VM साळगांवकर प्रोस्पेक्टर एन्ड दीस इज कारे लॉ कॉलेज प्रोस्पेक्टर. आनी ह्या प्रोस्पेक्टरान तुमी पळोवंक शकता, इट इज क्लियरली रिटन, हांव रिपीट करता, द मेरीट लिस्ट of the entrance exam will be drawn based on the average score of 12th and marks scored in entrance exam. So 50-50% average katta. Pun ya vaati suddenly kare college principal ashe isle naka, ami average kadya naka, ami full marks entrance test diya. To aje barik vichar kele ne kele kida, aple chedak accommodate karpa khatir, aple chedak admission melpa khatir, kida chedachi percentage a 61. समज तो 50-50 एवरेज काढता, त्याच्या चेड्याक ऍडमिशन मेळना, जस्ट टू अकोमोडेट हिज सन ताणें केले. आणि ताजे खातीर जवळ जवळ 500 वयर भुरग्यांनी अप्लाय केले. अँड दीस इज अ वेटींग लिस्ट, 250+ स्टुडंट्स वेटींग लिस्टार आसा. आणि तुम्ही वेटींग लिस्ट पळयलें जाल्यार 91%, 90%, 93%, 94%, 95% जे बोर्डाक भुरगे मेळात त्यांना ऍडमिशन मिळवूक ना. जे 90+% मेळात त्यांना ऍडमिशन मिळवूक ना, बिकॉज त्यांनी फॉर्मेटूच चेंज केलो. पहिली फॉर्मेट किती असलो? एग्रिगेट. आता फॉर्मेटूच चेंज केलो आणि भुरग्यांक सांगूक ना फॉर्मेट चेंज केला म्हणून. भुरग्यांक कळ्ळें केन्ना? एग्जाम दिली मागीर रिझल्ट आयलो. कोणाचो रिझल्ट आयलो? एंट्रन्स टेस्टाचो रिझल्ट आयलो तेन्ना भुरग्यांक कळ्ळें की फॉर्मेटूच चेंज केला म्हणून. तर ह्यो विषय घेऊन आम्ही गेल्ले रजिस्ट्रार मेळपाक, बिकॉज दीस इज अ फ्रॉड. आणि एज पर गोवा युनिवर्सिटी ऍक्ट आणि एज पर गोवा बोर्ड ऍक्ट, समज कोणाचो रिलेटीव्ह असा, खंयचे टिचरीचो रिलेटीव्ह असा, जाल्यार ताजो चेडो आहा, तुजो भुरगो आहा, ही कॅनॉट सेट द पेपर अँड ही कॅनॉट इवन गो फॉर करेक्शन. आणि हांगा एका कॉलेजी प्रिन्सिपल स्वता एग्जाम कंडक्ट करता, स्वता पेपर सेट करता, स्वता पेपर करेक्ट करता आणि चेड्याक आपल्याक अकोमोडेट करता. आणि गजाल म्हटल्यार चेड्याचो रँक थर्ड आयला अख्ख्या गोंयांत. थर्ड, हे पळयात, थर्ड रँक आयला चेड्याचो. जस्ट टू अकोमोडेट हिज सन ताणें सिस्टमूच चेंज केलो.
आणि गोवायांसाठी काहीच खबर ना. आज आम्ही मेळटा रजिस्टराक, रजिस्टर म्हणतात ना वी डिंट गिव्ह हिम परमिशन, वी डोंट इवन नो म्हणता रजिस्टर. रजिस्टर खबरूच ना की चेडो आहा म्हणून लिस्टान, आम्ही त्याला दाखवले चेडो आहा म्हणून. सो काय दिसा पयलीं मल्टी टास्किंग स्टाफाक सुद्दां तशेंच काडलेले गोवा युनिवर्सिटीन. आनी 25 मल्टी टास्किंग स्टाफ जे आहा तातूंतलो एकटोय भुरगो क्लियर जावंक नासलो एग्जामीन. सो गोवा युनिवर्सिटी आनी एग्जामीन सिस्टम काय उरोकूच ना. रजिस्टर सांगलें दीस इज अ फ्रॉड बाय द प्रिंसिपल. अ प्रिंसिपल कॅनॉट सेट द पेपर इफ इज सन इफ इज सन इज आन्सरींग. सो आमच्यांनी मागणी केल्या, डिमांड केला इमिजिएट की इमिजिएट इन्क्वायरी जावंक जाय, बिकॉज दीस ऑल दीस स्टुडंट्स हॅव अप्लायड दीस एग्जाम फ्रॉम DHE डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन. लास्ट 2 वर्सांचो एडमिशन प्रोसेस इज बीन टेकन केअर बाय DHE एंड गोवा युनिवर्सिटी. सो वी हॅव डिमांडेड फ्रॉम बोथ दीस बॉडी गोवा युनिवर्सिटी एंड DHE इमिजिएट एक्शन घेऊंक जाय. दीस इज फ्रॉड केस, हेजेर क्रिमिनल एक्शन सुद्दां जावंक शकता प्रिंसिपलाचेर, एंड सस्पेंड करूंक जाय प्रिंसिपलाक ह्या. आनी आमच्यांनी म्हटलां की बेगीचे बेगीन एक इन्क्वायरी जावंक जाय, आनी रजिस्टरान आमकां आश्वासन दिलां की फाल्यां तो जायरात काडटलो आनी कमिटी नियुक्त करतलो टू इन्क्वायर इन टू दीस मॅटर. आनी आमचो दुसरो डिमांड आहा की गीव जस्टीस टू द स्टुडंट्स, हे डिजर्वींग स्टुडंट जे आसा वेटींग लिस्टार, बिकॉज ऑफ चेंज इन इवॅल्युएशन पॅटर्न हे भायर पडलेले, हांकां जस्टीस दियात एंड कम टू द प्रिवियस सिस्टम ऑफ 50-50 एग्रिगेट आनी हांकां एडमिशन दियात इमिजिएटली. आनी आमचो थर्ड डिमांड आसा की फ्रॉम नेक्स्ट एकेडमीक इयर दीस एग्जाम शूड बी कंडक्टेड बाय गोवा युनिवर्सिटी इट्सेल्फ. हे फाल्यां साळगांवकरांचो कोणाचो चेडो आसतलो, आयज कोणाचो कारे कॉलेजचो चेडो, फाल्यां साळगांवकरांचो कोणाचो चेडो आसतलो, तेन्नाय सेटींग जातली. सो हाव द एग्जाम्स आर कंडक्टेड फॉर ऑल द पोस्ट ग्रेज्युएट एग्जाम्स लायक MA, MCOM, MSc, BEd एंड अदर कोर्सीस, तशीच BA LLB ची एग्जाम शूड बी कंडक्टेड बाय गोवा युनिवर्सिटी इट्सेल्फ. आनी रजिस्टर आमकां आश्वासन दिलां की अशें नेक्स्ट इयरसून जातलें म्हणून. सो आमी सांगूंक सोदता DHE आनी चीफ मिनिस्टराक, बिकॉज दीस मॅटर डायरेक्टली कनेक्टेड टू DHE एंड इट कम्स अंडर डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन, हायर एड्युकेशन एंड अंडर प्रमोद सावंत एज अ एड्युकेशन मिनिस्टर. हे कितें चल्लां तुमच्या सिस्टमांत? एका प्रिंसिपलाक फूल ऑथॉरिटी आहा टू सेट द पेपर, टू करेक्ट द पेपर, टू अकोमोडेट इज सन. सो चीफ मिनिस्टर एज अ एड्युकेशन मिनिस्टर एंड एज अ DHE आमचो प्रसाद लोलयेकर सर, ताका एडिशनल चार्ज मेळ्ळा एज अ सेक्रेटरी ऑफ एड्युकेशन, ताणें इंटरव्यून जावंक जाय आनी बेगीचे बेगीन हितून कारवाय करूंक जाय आनी हेजेर एक्शन घेवंक जाय. कित्याक आयज हेणें केलां, फाल्यां आनी कोण दुसरो करतलो, कळ्ळें न्हू? आनी हांव सगळे मिडिया मार्फत सगळे भुरग्यांक सांगूंक सोदतां, जे भुरग्यांनी आन्सर केल्यान जेचे 250 भुरगे जे वेटींग लिस्टार आहा, की NSOI गो तुमच्या वांगडा आसा. आनी समज आमी फाल्यां पर्यंत रावतले, फाल्यां पर्यंत समज गोवा युनिवर्सिटी कमिटी काडना आनी इन्क्वायरी सुरू करना, वी वील टेक फर्दर स्टेप एंड वी आर रेडी टू इवन गो टू कोर्ट.